आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीला 5 HP ची विद्युत मोटार, ग्रामस्थातून व्यक्त होतीये समाधान. कोगनोळी येथील लक्ष्मीनगर येथे पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटार गेल्या 8 दिवसापासून बंद होती, त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. नागरिकांची होणारी हेळसांड आणि गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य आशा माने, गुरुदास कुंभार, पूनम लोखंडे यांनी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, पंकज पाटील यांच्या सहकार्याने 5 HP ची नवीन विद्युत मोटार बसवून दिल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अप्पा माने, अनिल माने, संजय डुम, विलास माने, हरी माने, किरण माने, मुकेश नवाळे, सिकंदर बागवान, वजित बोरगावे, अक्षय बेरड, पिंटू माने, दीपक नवाळे, शशिकांत माने, दशरथ मेघाने आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. या कामी नागरिकांचं वार्ड नंबर 1 साठी लक्ष्मी पानन यासाठी मोटर 8 दिवस झाले बंद होती, त्या कामी ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच प्रथम पालक तालुका पंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज यांना यांच्या प्रयत्नातून मोटर बसवण्यात आली. तसेच आजपासून पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यात आली. या कामी सर्व नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, वार्डातले सर्व सदस्य, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या दरम्यान मी त्यांचे आभार मानतो.